नमस्कार, मी सुनील लाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। कोरोना प्रतिबंधासाठी शासनाची सर्वतोपरी मदत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ। कोरोना प्रतिबंधक लसींचा अधिकाधिक पुरवठा होण्यासाठी प्रयत्न करणार। कोल्हापूर जिल्ह्याचा रुग्णदर नियंत्रणात आणण्यासाठी अधिकाधिक लसींचे डोस मिळण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती देऊन कोरोना प्रतिबंधासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली। कोरोना प्रादुर्भाव नियंत्रण आढावा बैठक आज श्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त डॉ कदंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अनिल माळी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ उषा कुंभार आदी उपस्थित होते। यावेळी आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय तसेच हाफकिन संस्थेच्या कार्यकारी संचालकांशी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठकीदरम्यान दूरध्वनीद्वारे संपर्क साधून कोल्हापूर जिल्ह्याला अधिकाधिक लसींचे डोस उपलब्ध करून द्यावेत अशा सूचना केल्या। तसेच इचलकरंजीतील IGM रुग्णालय आणि गडहिंग्लजमधील उपजिल्हा रुग्णालयासाठी सिटी स्कॅन मशीन लवकरात लवकर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे सांगितले। जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या, उपचार पद्धती, उपलब्ध औषध साठा, प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उपाययोजना आदी बाबींचा आढावा घेऊन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात कोरोनामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा, जेणेकरून ग्रामीण भागातील रुग्णसंख्या नियंत्रणात येऊ शकेल। कोरोनाची तिसरी लाट आणि डेल्टा प्लस व्हेरियंटच्या प्रतिबंधासाठी संबंधित यंत्रणेने आटोकाट प्रयत्न करावेत। जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, जिल्ह्यात तपासण्या वाढवण्यात आल्या असून कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्याला दररोज 50,000 लसींचा पुरवठा होणे गरजेचे आहे। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी गर्दी टाळून प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे। महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी शहरात तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधासाठी राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली। आणि पश्चिम महाराष्ट्रासह कोकणामध्ये 6 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा अजूनही वाढता प्रभाव आहे। आपल्या चाचण्या वाढवल्या असल्या तरीसुद्धा काल 2,000 जास्त हे पॉझिटिव्ह पेशंट आलेले आहेत। आणि दुसरा एक धोका आता नवीन निर्माण झालेला आहे, म्हणजे कोकणामध्ये डेल्टा प्लस हा नवीन व्हेरियंट आता आल्यामुळं आपण कोल्हापूर जवळ असल्यामुळं आपल्यालाही काही खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे। आता चाचण्या वाढवल्याशिवाय बाधितांचं प्रमाण कमी येणार नाही म्हणून आपण चाचण्या वाढवलेल्या आहेत। काही थोडे दिवस ही संख्या वाढेल म्हणून मला वाटतं की काही दिवसांनी आपलासुद्धा जो पॉझिटिव्हचा रेट कमी येईल, जो 10 जास्त होता आता तो 60% आलेला आहे। 9,000 सक्रिय रुग्ण आज आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत। सर मला सांगा, डेल्टा प्लसचे रुग्ण काही कोल्हापुरात आहेत आढळले? नाही, कोल्हापुरात काही अद्याप आढळले नाहीत, कोकणात आढळले आहेत। रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांचे सातत्यानं ते पेशंट उपचारासाठी आपल्याकडे येत असतात। कुठली बंदी नसल्यामुळं आपली लोक तिकडे जात असतात, म्हणजे आपल्याला धोका त्याचा अधिक आहे खरं आहे। काय नेमकी प्रशासनाची तयारी आहे डेल्टा प्लस संदर्भात? नाही, त्यामध्ये आता आपल्याला बंदी नसल्यामुळं तो कदाचित येणे शक्यता आहे। आता डेल्टा प्लसमुळं बाधितांची संख्येमध्ये वाढ होते, त्यामध्ये फारसं काय हे होत नाही, परंतु खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे। कारण ही तिसरी लाट जर आली तर लहान मुलांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। लसीकरणाबद्दल मी आत्ताच आरोग्य खात्याचे मुख्य सचिव जे व्यास आहे त्यांच्याशी मी बोललो आणि त्यांना मी सांगितलं की ज्या पद्धतीने मुंबई पुण्यामध्ये आपण बाधितांचं प्रमाण आणि लोकसंख्येच्या प्रमाणात जशी लस दिली होती तशीच लस कोल्हापूरला द्यावी। आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रोज 50,000 जरी लसी दिल्या तर तेवढी देण्याची क्षमता आरोग्य विभागामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आहे। नाही, आता आपण चौथ्या स्टेजमध्ये असल्यामुळे लेवल, त्यामुळं आपल्याला कालच मुख्यमंत्र्यांनी आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की घाई गडबडीनं काही करू नका। आपल्याला माहिती आहे की
दुकानदार छोटे व्यापारी यांची फार मोठी आर्थिक हानी झालेली आहे. फार मोठ्या प्रमाणात त्या लोकांच्या सुद्धा अनेक अडचणी आणि समस्यांना त्याला सामोरं जावं लागतं. कर्जांचे हप्ते मागत नाहीत, 1.5 वर्ष त्यांचे व्यवहार बंद आहेत. तरीसुद्धा जीव महत्त्वाचा आहे माणसाचा. वाटतं थोडे दिवस त्यांनी सहकार्य करावं.